पानी दे दे। काहे बोलो कस बोलो दिल मन काहे समझते नाही तोड़े है सारे कितने चार पति मांगे फिर लचराही कस आहे तुम्ही स्वतःच जे काही गाणं गाताय ते सगळ्यात अवघड आहे आलं लक्षात आपण जे किशोर कुमारची कुमार शानूची किंवा अशी जी बाकीची गाणी गातो त्याचं कसं असतात ना ते तुम्हाला स्वर कळलेले असतात ते सारखे रोळलेले असतात त्याच्यामुळे ते चांगले येते कव्हर सॉंग वगैरे पण ते कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही स्वतःच गाणं काहीतरी करताय त्यावेळेस ते तुम्हाला परफेक्शन खूप खूप द्यावं लागतं कारण हे कसं असतं हे एवढं सोपं नाही एखादं तुम्ही कव्हर सॉंग गाणं सोपं आहे आता तुम्हाला सगळं फिलिंग वगैरे सगळं 50 वेळा तुम्ही ऐकलेले 100 वेळा ते गाणं ऐकलेले पण तसं तुमचं हे नाही नवीन कॉम्पोजिशन आहे ते तुम्हाला हे करायचं याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ओतायचं मेलडी तुमची मेलडी तुम्हाला इथं ओतायची त्याच्यामुळे तुमचं हे जे काय आहे ते तुमचं आहे असा विषय नवीन गाणं त्यावेळेस जसं किशोर कुमार सुरुवातीला त्यांचं गाणं गातो आणि ते गाणं नाही का त्यांचंच होऊन जातं ना ते गाणं तसा प्रकार आहे ना हा हे कारण कसं की तुम्हाला याच्यामध्ये दुसरं गाणं सोपं आहे पण हे कठीण आहे ना तुम्हाला गायला तर आता तुम्हाला ते तुमचं मेलडी त्याच्यामध्ये द्यायचं हे सगळ्यात महत्वाचं भाग आहे आणि तो सोपा नाही आहे हे मला म्हणायचं तुम्ही सांगितल्यामुळे मला ऍक्च्युअली ते फर्स्ट सॉन्ग करताना ना एक्सपिरियन्स पर्सन जर असेल ना प्रोडक्शन माझं कसं माहिती का मी जास्त काही मोठा कोर्स केलेला नाही पण माझ्या अनुभवातूनच मी तयार झालो आपण एक्सपिरियन्सने जास्त त्याच्यामुळेच तयार झालो आणि तेच करे ऍक्च्युअली तुम्ही इंजिनियर जरी नसू द्या पहिले काही इंजिनियर्स होते का पहिले इंजिनियर नव्हते पहिले ऐकून कानसेनच होते सगळे कानाने ऐकूनच तुम्हाला हा असा विषय आणि तेच महत्वाचं आहे शेवटी तुम्ही इंजिनियर जरी झाला तरी तुम्हाला कानाच साऊंडचे जे आहेत ना ते तुम्हाला कानच ठरवतो की ते कुठला आवाज किती ठेवायचा कुठला आवाज मोठा ठेवायचा कुठला बारीक ठेवायचा कुठला बॅक लागेल आपण एकदम स्लो केला काहीच गडबड केला आपण काही लिमिट दिलंच नाही ना बस थोड़ी जुड़ दे आशिकी बस थोड़ी